नमस्कार। ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। आज आपण एक नवीन व महत्त्वपूर्ण अशा विषयाविषयी समजून घेणार आहोत, तो म्हणजे ज्योतिष शास्त्रातील बुद्धियोग व बुद्धिमापनाच्या पद्धती होय। आजच्या काळात हुशारीचा संबंध प्रत्येक वेळी बुद्धिमत्तेशी जोडला जातो। प्रत्येक व्यक्ती बुद्धिमान असू शकत नाही, मात्र बुद्धिमान नाही म्हणजे तो काहीच नाही असंही होत नाही। बुद्धिमत्ता या विषयाला घेऊन आजचा पालकवर्ग खूप चिंतित असतो। आपल्या पाल्याच्या बुद्धिमत्तेची त्यांना चिंता असते। ज्योतिष शास्त्राने मात्र हा विचार कित्येक हजार वर्षापूर्वी करून ठेवलेला आहे। ज्योतिष शास्त्रामध्ये विविध बुद्धियोग आणि बुद्धिमापनाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत। असे खूप मुलं असतात की जी ती खूप बुद्धिमान असतात, मात्र त्यांना कधीही परीक्षेत चांगले गुण मिळवता येत नाहीत। तसेच काही असेही असतात की जे खूप अभ्यासू असतात, परीक्षेत उत्तम गुण मिळवतात, मात्र व्यवहार ज्ञान किंवा आजच्या भाषेत दुनियादारीत कसे वागावे, बोलावे, राहावे याचे ज्ञान त्यांच्याकडे नसते। फार कमी मुलं असे असतात की त्यांच्याकडे ही दोन्ही गुण असतात, मात्र त्यातही शिक्षण व पुढे कार्यक्षेत्र हे पालकांच्या अपेक्षेमुळे, वेळेवर योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे झाले असेल, तर पुढे त्याचे अजून वेगळे परिणाम होतात। म्हणजे एखादा डॉक्टर आहे, त्याचा चांगला दवाखानाही आहे, मात्र त्यात त्याचे मन लागत नाही, म्हणून तो दुसऱ्याच एखाद्या विषयात मन रमवत असतो। एखादा जेमतेम पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेला मुलगा आहे, मात्र तो क्रिकेट खूप छान खेळतो व त्यात लौकिकही कमवितो आहे। एखादा चहावाला आहे जो फक्त नावाला शाळेत गेला होता, त्यामुळे त्याचं शिक्षणही झालेलं नाही, मात्र त्याच्या व्यवसायात इतका जम बसलेला आहे की मोठमोठे लोक त्याच्याकडे चहा प्यायला येतात। त्या व्यक्तीची गणना ही श्रीमंत व्यक्तींमध्ये होत असते। हे कशामुळे होत असेल याची ज्योतिषशास्त्रीय कारणं आता आपण बघणार आहोत। मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे, तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल। बुद्धिमत्ता, शिक्षण आणि मग त्यावरून नोकरी, व्यवसाय किंवा कार्यक्षेत्र, या गोष्टी ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या पत्रिकेवरून कळतात। पत्रिकेतील बुद्धिमत्तेचे कारक भाव म्हणजे लग्नेश, पंचमेश आणि भाग्येश हे होय। म्हणजे उत्तम शिक्षणासाठी पत्रिकेतील प्रथम स्थान, पंचम स्थान व नवम स्थान शुभ असायला हवेत। मात्र फक्त ते शुभ असून चालत नाही, त्याच्या सोबतीला चतुर्थ, अष्टम आणि द्वादश या स्थानांना कुठलीही बाधा पोहोचली किंवा ते नकारात्मक झाले तर बुद्धिमत्तेला बाधा पोहोचत असते। पंचम भाव हा शिक्षणाचा भाव आहे, मात्र त्याचा व्यय भाव हा चतुर्थेश आहे, ज्याचा प्रभाव पंचम भावावर पडत असतो। पत्रिका आणि शिक्षण यांचा अजून खोलात विचार केल्यास पत्रिकेतील चतुर्थ स्थान
हे जातकाचं प्राथमिक शिक्षण दर्शवते. पंचम स्थानावरून जातकाचं माध्यमिक ते पदवीपर्यंतचं शिक्षण बघितलं जाते. लाभ स्थानावरून उच्च शिक्षण, त्यापासून होणारा लाभ बघितला जातो. अष्टम स्थान हे उच्च शिक्षणात येणारे अडथळे आणि शिक्षणाचा शेवट दाखवतो. दशम स्थानावरून शिक्षणानुसार नोकरी किंवा व्यवसाय किंवा ज्यातून पैसे कमवता येईल ते दाखवतो. यामध्ये काही वेळेला घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग होत नाही. असे का होत असेल याचे कारण आपण या बुद्धियोगातून समजून घेणार आहोत. बुद्धी म्हणजे बुध हे समीकरण ठरलेले आहे. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. म्हणजे ज्याच्या पत्रिकेत बुध हा ग्रह बलशाली आहे तो जातक बुद्धिमान असेल यातील मात्र शंका नाही. मात्र बुद्धिमान व्यक्तीकडे विद्वत्ता असेलच हे गरजेचं नाही. बुद्धिमान असणं वेगळं आणि विद्वान असणं वेगळं आहे. या दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या ज्याच्याकडे असतात ते जातक अत्यंत भाग्यवान असतात. बुद्धिमत्तेच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास पत्रिकेत बुध किंवा गुरु हे शुभ असतील, इतर ग्रह स्थितीही अनुकूल असेल तर विविध शुभ व राजयोग पत्रिकेमध्ये तयार होत असतात. त्यामध्ये बुधापासून होणारा भद्रयोग आणि गुरुपासून तयार होणारा हंसयोग हे प्रामुख्याने सांगता येईल. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे, त्यामुळे बुधाचा प्रभाव असणाऱ्या व्यक्तीकडे उच्चत्व अद्भुत बुद्धिमत्ता असते. याच बुद्धिमत्तेच्या बळावर हे लोक साहित्य व वक्तृत्व या गुणाचे धनी होतात. या गुणांच्या आधारे ते आयुष्यात यशस्वी होऊन सर्व सुख मानसन्मान प्रसिद्धी कमवितात. त्यांच्या पत्रिकेमध्ये शुभ असलेल्या बुध या ग्रहाच्या प्रभावामुळे हे घडत असतं. या शुभ असलेल्या बुधाला जर पत्रिकेतील भद्र या योगाची जोड मिळाली तर जातकाच्या आयुष्यात चमत्कार घडून येऊ शकतात. असेच गुरु या ग्रहाचेही आहे. एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी, शिक्षणासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द व चिकाटी ही गुरुकडे आहे. त्यामुळे गुरु व हंसयोगाचा शुभ प्रभाव असलेला जातक उच्च शिक्षित असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही. कारण शिक्षण नसतानाही एखाद्या गोष्टीचं सखोल ज्ञान प्राप्त करण्याची शक्ती त्यांच्याकडे असते. त्या बळावरच तो ज्ञानी म्हणून मान्यताही पावतो. त्याच बळावर तो जीवनातील सर्व सुख मिळवतो व सुखी संपन्न जीवन जगतो. तो जिथे जातो तिथल्या लोकांसाठी आदर्श ठरतो, प्रशंसा मिळवतो. आपल्या विद्वत्तेच्या बळावर तो अनेकांना मार्गदर्शन करतो. कारण मार्गदर्शन करणे हा गुरुचा प्रमुख गुणधर्म आहे. दूरदर्शीपणा व द्रष्टेपणा हे गुण त्याच्यामध्ये असतात. नीती, धर्म, तत्वे आदी गोष्टी त्याच्या मनात सखोल रुजलेल्या असतात. या गुणांच्या आधारे असे जातक शैक्षणिक संस्था, वैचारिक प्रतिष्ठाने, विद्यापीठे, संशोधन संस्था आदी ठिकाणी उत्तम काम करून नावलौकिक प्राप्त करतात. मात्र हे सर्व घडण्यासाठी गुरु हा ग्रह शुभ असावा लागतो. अशुभ गुरु फळ देखील अशुभच देतो. याशिवाय अजून एक उदाहरण द्यायचे झाल्यास बुधादित्य योगाचे देता येईल.
बुधाच्या बुद्धीला जेव्हा रवी म्हणजे सूर्याचं तेज लागतं तेव्हा काय चमत्कार घडतात हे बघायचं असल्यास बुधादित्य योग असलेल्या जातकाची पत्रिका पाहावी. बुधादित्य योग हा पत्रिकेत शुभ असलेल्या बुध व रवी या दोन ग्रहांमुळे तयार होत असतो. पत्रिकेमध्ये या दोन ग्रहांची युती घडून आल्यास जातक उन्नतीच्या शिखरावर विराजमान होऊन चमकत असतो. बुध म्हणजे बुद्धी होय. ज्या जातकाच्या पत्रिकेत बुध हा ग्रह शुभ असेल तो जातक बुधाच्या कृपेमुळे प्रखर बुद्धिमान होतो. रवी म्हणजे सूर्य त्याचीही महती आपल्याला सर्वांना माहीतच आहे. सर्व ग्रहांमधील शक्तिशाली ग्रह म्हणजे रवी होय. त्याच्याच शक्तीमुळे आपली सर्व सृष्टी प्रकाशमान आहे. असा रवी ज्या जातकाच्या पत्रिकेत शुभ असतो त्या जातकाचं आयुष्य रवीच्या तेजाने तेजोमय झाल्याशिवाय राहत नाही. पत्रिकेतील बुध आणि रवीची युती म्हणजे बुधाच्या बुद्धिमत्तेला रवीचं तेज लाभणं होय. स्वाभाविकपणे असा जातक जन्मतःच इतरांपेक्षा वेगळा असतो. बुध आणि गुरु हे एकमेकांचे शत्रू ग्रह असले तरी ते पत्रिकेमध्ये एकमेकांना पूरक असेल तर जातकाला त्याचा खूप फायदा होतो. अष्टक वर्गात 1, 5 आणि 9 या स्थानांना मिळालेले गुण बुधाने व गुरुने या स्थानांना दिलेले गुण यावरून जातकाची बुद्धिमत्ता ठरत असते. पत्रिकेतील बुध म्हणजे प्राथमिक बुद्धिमत्ता. त्याला जर गुरुचं पाठबळ मिळालं तर मग ते दृष्टीने असेल, राशी परिवर्तनाने असेल, किंवा पत्रिकेतील इतर ग्रहस्थितीवरून असेल, किंवा 9 अंशात पाठबळ असेल तर बुधाच्या बुद्धिमत्तेला वाव मिळतो. त्याला शुभशक्ती प्राप्त होत असते. बुधामुळे व्यक्ती कितीही बुद्धिमान असला तरी तो तज्ज्ञ मात्र गुरुच्या पाठिंब्यामुळेच होतो. बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून बुध व गुरु या दोन ग्रहांचा मोठा प्रभाव असला तरी काळानुसार बुद्धिमत्तेचे निकष बदलतात. आजच्या काळात बुद्धिमत्तेचा विचार करायचा असेल तर हर्षल या ग्रहाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्याचा खूप मोठा प्रभाव जातकाच्या बुद्धिमत्तेवर पडत असतो. शिवाय आज खूप वेगवेगळे कार्यक्षेत्र निर्माण झालेली आहेत आणि प्रत्येक कार्यक्षेत्राचा स्वामी हा वेगवेगळा आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता बघायची असेल तर बुध आणि गुरुसह जातकाच्या पत्रिकेमध्ये इतर कोणत्या ग्रहांचे पाठबळ आहे, इतर कोणते ग्रह प्रबळ आहेत, त्यांचे कारकत्व काय आहे याचं विश्लेषण करणं क्रमप्राप्त ठरतं. पत्रिकेमध्ये बुद्धिमत्ता बघायची असेल तर बुध पावा, विद्वत्ता पाहायची असेल तर गुरु पावा. मात्र नॉलेज व काळानुसार अनुरूपता बघायची असेल तर मंगळ, रवी, शनी, राहू आणि हर्षल हे ग्रहसुद्धा बघितले पाहिजेत. पत्रिकेत जेव्हा बुद्धिमापन केलं जातं तेव्हा पत्रिकेतील ग्रहांचे बळ, अंशात्मक स्थिती यावरून त्यांचं मापन केलं जातं. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यावर त्यांच्या अपेक्षेचं ओझ लागण्यापेक्षा किंवा मार्गदर्शनाअभावी वेडेवाकडे निर्णय घेऊन मुलांचे नुकसान करण्यापेक्षा तज्ज्ञाकडे जाऊन आपल्या पाल्याच्या पत्रिकेतील बुद्धियोग व बुद्धीचे मापन करून घ्यावे जेणेकरून योग्य निर्णय घेता येईल. पत्रिकेतील बुद्धियोग आणि बुद्धिमापनाच्या पद्धती याविषयी समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे.
आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील अजून एका योगाविषयी सविस्तरपणे आपण समजून घेणार आहोत. आजच्या भागातील बुद्धियोग आणि बुद्धिमापनाच्या पद्धतीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस लागणार नाही आहेत. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.